सध्या हवालदार धनाजी वायदंडे यांच्यावरती पारधी समाजातील चार युवकांनी कुकरीने जीवघेणा हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यातून सुदैवाने हवालदार धनाजी वायदंडे हे बचावले असून वडूज मधील जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार चालू आहे. वडूज येथील हवालदार धनाजी वायदंडे यांच्यावरती कातळकाठा येथे पारधी समाजातील चार युवकांनी जीवघेणा कुकरीने वार करून हल्ला केला आहे. यामध्ये हवालदार वायदंडे जखमी झाले असून वडूज येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार चालू आहे. आरोपी अल्ताफ मोहन काळे व बशीर मोहन काळे यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी कातळखटाव येथे हवालदार वायदंडे हे गेले होते. तर खटाव येथील चौकात आरोपी व त्यांच्या कुटुंबातील महिला यांनी त्यांच्यावर कुकरी या शस्त्राने हल्ला केला. यात हवालदार वायदंडे यांनी या हल्ल्याचा प्रतिकार केला असता त्यांच्या हातावरती या कुकरीचे वर्मी घाव झाले आहे. या हल्ल्यात वायदंडे यांच्या पाठीवर जोरदार वार झाला आहे तर बोटांवरती चार वार झाले आहे. या घटनेनंतर पोलीस हवालदार वायदंडे यांना उपचार करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे व पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी घटनास्थळी भेट घेतली तर आरोपीने त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतला आहे. या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले होते. मात्र माहिनी पोलीस यांनी आरोपी यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे शस्त्र ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यामध्ये करण्याचे काम चालू आहे. बशीर मोहन काळे जेल रिली झालेले आहेत त्यांच्या पुत्रीनं कारवाई करण्यासाठी सुरण मारलं का चौकात तर त्याला म्हणलं माझा तिकडं किती वेळा तुम्हाला बोलायचं तर त्यानं हत्यारच काढलं. बादली घेतली आलताच्या त्या तोंडा मारली तोंडा मारली तसं शेण तोंडा असं मारलं की तो शेण मग असं माग बघूस तर तुम्ही हे करायला आलाच तर मी ते हिस काहीच की केली तरी त्यानं हिसकून घेतलं आणि परत वाटत्याला मारलं. कायद्यांच्या रक्षकांवरती जरासे जीवघेणे हल्ले व्हावे लागले तर सामान्य नागरिकांनी मात्र आता कोणाकडे सुरक्षेच्या दृष्टीने बघावे असा प्रश्न आता मात्र सामान्य नागरिकाला या घटनेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावू लागला आहे.